काही झालं तर एकमेकांची कॉलर न सोडणारे, एकमेकांशी फाईट करत राहणारे हिरो आणि विलन तुम्ही फिल्ममध्ये पाहिलेच असाल. असाच फिल्मी स्टाईल राडा प्रत्यक्षात रस्त्यावरही पाहायला मिळाला. भर रस्त्यात फायटिंग करणाऱ्या तरुणांना भरधाव कारणे हवेत उडवलं, पण तरुणांनी एकमेकांना सोडलं नाही. भयंकर अपघातानंतरही तरुण एकमेकांसोबत फायटिंग करत राहिले. हा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद मधील ही घटना आहे. वाहनांची वर्दळ असलेल्या रस्त्यात तरुण एकमेकांशी भिडले. तरुणांनी रस्त्यात अक्षरशः राडा घातला. त्याचवेळी एक भरधाव गाडी तिथून जात होती. त्यावेळी तरुणांचं लक्ष नव्हतं. तरुण एकमेकांशी भांडण्यात दंग होते. जेव्हा तरुणांचे लक्ष गेले त्यावेळी ते पळत सुटले. जसा रस्ता मोकळा झाला त्यामुळे कार पटकन पुढे गेली आणि ती थेट लक्ष नसलेल्या त्या तरुणांच्या अंगावर चढली. व्हिडिओत पाहू शकता कारने दोन्ही तरुणांना धडक दिली. कारच्या धडकेत दोघेही बॉलसारखे हवेत उडाले. त्यानंतर गाडी आणि जमिनीवर पडले. अगदी कारच्या खालीच गेले होते, पण त्याचवेळी कार चालकाने कार थांबवली आणि सुदैवाने ते चिरडले गेले नाहीत. आता इतक्या मोठ्या अपघातानंतर शारीरिक दुखापत झाली नसली तरी मानसिक धक्का बसतोच की नाही. पण हे तरुण मात्र अपघातानंतर उठले आणि पुन्हा एकमेकांशी लढू लागले. आधी एकमेकांशी लढणाऱ्या दोन तरुणांमध्ये तिसरा तरुण आला आणि तो एका तरुणाला मारहाण करू लागला. तिथं उपस्थित असलेल्यांनी ही घटना आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केली आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला, जो तुफान व्हायरल होतो आहे. माहितीनुसार हे तरुण कॉलेजचे विद्यार्थी आहेत. मिसुरी पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. यापैकी काही तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे, तर कार चालकाविरोधातही कारवाई केली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.